नमस्कार मंडळी, मी पूनम बच्छाव पूनम सन्नपूर्णा किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी आपल्या करता घेऊन आलेली आहे एक पारंपरिक उन्हाळी रेसिपी। आपण बनवणार आहोत कैरीचे लोणचे। उन्हाळा आणि आंब्याचा सीजन म्हटलं की कैरीचे लोणचे हे आलंच। पारंपरिक रेसिपीज किती स्पेशल असतात नाही, त्यांच्या थ्रू आपल्याला मोठ्यांचं प्रेम आशीर्वाद वारसा पुढे चालवता येतो। आजची रेसिपी पण माझ्याकरता अगदी स्पेशल आहे। मी हे कैरीचं लोणचं माझ्या मम्माकडनं शिकलेली आहे आणि अर्थातच माझ्या मम्माने माझ्या आजीकडून अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारं हे तिखट चटपटीत कैरीचं लोणचं वर्षभर अजिबात खराब होत नाही। चला तर मग झटपट जाणून घेऊया याचे साहित्य आणि बनवूया चटकदार कैरीचे लोणचे। कैरीचं लोणचं बनवण्याकरता या ठिकाणी मी चार मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत, साधारणतः 600 ग्रॅमच्या आहेत। यांना रात्रभर मी पाण्यात भिजत ठेवलेलं आहे। पाण्यात भिजवल्यामुळे कैरीचा तुरटपणा कमी होतो, तसंच त्याची पिकण्याची प्रक्रियाही थांबते। आता आपण या कैरींना छान कोरडं करून घेणार आहोत। अजिबात मॉइश्चर किंवा ओलावा याच्यात राहिला नाही पाहिजे। आता या कैरीचे हवे त्या आकाराचे काप करून घेऊयात। मी लहान फोडी केलेले आहेत। आपल्याला या ठिकाणी दक्षता घ्यायची की आपला कटिंग बोर्ड आणि चाकूसुद्धा अगदी कोरडा असला पाहिजे। जर काळजीपूर्वक हे लोणचं बनवलं आणि हाताळलं तर वर्षभर अजिबात खराब होत नाही। आपल्या महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमध्ये लोणच्यांचं एक फार महत्त्वाचं स्थान आहे। रोजचं वरण भात भाजीपोळीचं जेवण असो अथवा पंचपक्वानांनी वाढलेलं ताट, पानाच्या दावा बाजूला लोणच्यांचं एक मानाचं स्थान असतं। कैरीच्या फोडी कापून आपल्या तयार आहेत। साधारणतः 200 ml तेल आपण वापरणार आहोत। शक्य असेल तर हे लोणचं शेंगदाण्याच्या तेलातच बनवावं। पाववाटी मीठ घेतलेलं आहे, पाववाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे, त्यानंतर 1/2 कप आपण लाल तिखट घेतलेलं आहे। काश्मीरी लाल तिखटाने लोणच्याला छान रंग येतो। 2 टेबलस्पून हळद घेतलेली आहे, तसंच 2 टेबलस्पून बडीशोप घेतलेली आहे, 1 टेबलस्पून जाडसर दळून घेतलेला मेथीदाणा, 1 टेबलस्पून हिंग घेणार आहोत आपण। याशिवाय आपण काही साबूत मसाले घेणार आहोत। 3 तुकडे दालचिनीचे, 5 ते 7 हिरव्या वेलदोडे, 5 ते 7 काळी मिरी आणि 5 ते 7 लवंगा। आता आपण एखाद्या कोरड्या पातेल्यात किंवा बाऊलमध्ये मसाल्यांची लेयर्स लावून घेणार आहोत। सगळ्यात खाली आपण मिठाची लेयर घेतलेली आहे, त्यानंतर आपण लाल तिखटाची लेयर टाकून घेणार आहोत। आता या मसाल्यांच्या लेयर्सच्या सिक्वेन्स मागे पण एक कारण आहे। या सिक्वेन्स सगळ्यात टॉप लेयरला आपले साबूत मसाले असणार आहेत, जे गरम तेलाच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे छान भाजले जातील आणि आपली लाल तिखटाची लेयर खाली असल्यामुळे ती गरम तेलामुळे जळणार नाही। या ठिकाणी आपण लाल तिखटानंतर मोहरीची डाळ पसरून घेतली आहे, त्यानंतर हळदीची लेयर घेतलेली आहे। त्यानंतर आपण बडीशेप टाकून घेणार आहोत। त्यानंतर हिंग आणि मेथीदाणा टाकून घेणार आहोत। सगळ्यात टॉपच्या लेयरला आपण आपले साबूत मसाले ठेवणार आहोत। मसाल्यांची लेयर्स लावून झालेली आहे। आता आपण एका भांड्यात तेल गरम करून घेऊयात। तेलात छोटे बबल्स दिसायला लागले की गॅस आपण बंद करणार आहोत। तेल थोडंसं गार झालं की त्याला पळीने आपण मसाल्यावर टाकून घेणार आहोत। मसाले तेलात तळल्या गेल्यामुळे अगदी छान खमंग वास येतोय। अशाच पळीच्या साहाय्याने आपण आपल्या लोणच्याचा मसाला छान तेलात भिजून घेणार आहोत। आपण या ठिकाणी पूर्ण तेल वापरणार नाही आहोत, आपला लोणच्याचा मसाला भिजण्या इतपतच तेल आपण वापरणार आहोत। आता आपण लोणच्याचा मसाला छान मिक्स करून घेणार आहोत। लोणच्याच्या मसाल्याचा अगदी खमंग वास घरात दरवळतोय। तुम्हाला जर आंबट गोड लोणचं आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही गूळ किसून घालू शकता। तुम्ही बघू शकता आपला लोणच्याचा मसाला अगदी रेडी आहे। आता थोडासा पेशन्स ठेवून मसाला गार होण्याची आपण वाट पाहणार आहोत। तुम्ही बघू शकता 4-5 तासानंतर आपल्या लोणच्याच्या मसाल्याला अगदी छान तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यात आपल्या फोडी मिक्स करून घेणार आहोत। कैरीचं लोणचं हे अग्निदीपक म्हणजे भूक निर्माण करणारं, पाचक,
आणि रुचीप्रद म्हणजे आहारात अधिक चव आणणारं आहे। त्यामुळे आपण रोजच्या आहारात कमी प्रमाणात कैरीच्या लोणचाचा वापर करू शकतो। या ठिकाणी आपल्या कैरीच्या फोडी लोणचाच्या मसाल्यात अगदी छान कोट झालेल्या आहेत। आता आपण या लोणच्याला एक दिवस असत या भांड्यात झाकून ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकताय किती सुरेख कलर आलाय आपल्या लोणच्याला। आपलं तिखट चटकदार कैरीचं लोणचं अगदी रेडी आहे। आता आपण लोणच्याला स्वच्छ आणि कोरड्या बरणीत भरून ठेवणार आहोत। आहे ना ही रेसिपी अगदी सोपी। तुम्ही पण या पद्धतीने कैरीचं लोणचं करून पहा आणि ते कसं बनलं ते आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींसोबत त्याला शेअर करा। तुम्ही जर इथं नवीन असणार आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर यालाही सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे। सोबत जी बेल आयकन आहे तिलाही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करू शकता, लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अशाच रुचकर आणि पौष्टिक रेसिपीजसाठी पाहत रहा पुनम अन्नपूर्णा किचन। नमस्कार।